नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा निलेश यूट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो बघा, ट्रॅक्टरचं डवरण चालू आहे। शेतकरी मित्रांनो ट्रॅक्टरच्या सहाय्याने बघा कशा प्रकारे डवरण केलं जाते ट्रॅक्टरच्या सहाय्याने। मित्रांनो इथं 3.5 इंचचा सारा आहे आणि इथे बेडमेकर पद्धतीने लावलेली एक कपास आहे। तर या बेडमेकर बेडमध्ये डवरण चालू आहे ट्रॅक्टरच्या सहाय्याने। मित्रांनो ट्रॅक्टर डवरण करताना आपल्या धुराकडे मिनिमम 4 फुटाचा तरी गॅप पाहिजे, जे खुली जागा धुरा पाहिजे शेतकरी मित्रांनो, तेव्हा तिथून ट्रॅक्टर आपला सहजरित्या पलटून जाईल। त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो बघा, मागून 2 वखर बांधले आहे वखर, आणि त्या वखरावर जसं आपण बैलाच्या सहाय्याने डवरण करतो त्याप्रकारेच डवरण होते शेतकरी मित्रांनो। पण ट्रॅक्टरचं डवरण करण्यासाठी चांगली वारानी पाहिजे शेतकरी मित्रांनो, आणि जर वारानी नसली तर आपण डवरण नाही करू शकत शेतकरी मित्रांनो, कारण की ट्रॅक्टर आपला डबच आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो डवरण्याला। तर बघा कशाप्रकारे डवरण केलं जाते ट्रॅक्टरच्या सहाय्याने। शेतकरी मित्रांनो 2 वखर बांधले याला, आणि जे आपलं फ्रेम आहे ते कल्टिवेटरची फ्रेम आहे, त्याला 2 वखर बांधले आहे। आणि आपण कंबरभर 2 ते 2 फूट 2.5 फुटापर्यंत हाईटपर्यंत ट्रॅक्टरच्या सहाय्याने डवरण करू शकतो शेतकरी मित्रांनो। तर बघा कशा प्रकारे होऊन राहिलं आपलं डवरण बघा व्हिडिओमध्ये। जसे आपण बैलाच्या सहाय्याने उभे राहतो वक्रावर, त्याच टाईप आपण राहून करू शकतो डवरण। तर बघा शेतकरी मित्रांनो कशा प्रकारे डवरण होऊन राहिलं, तर आपला बघा व्हिडिओ कशा प्रकारे बनला आहे। लाईक करा, कमेंट करा, आणि व्हिडिओ सगळ्यांना माहीत झाला पाहिजे म्हणून जास्तीत जास्त शेअर करा। जपते झाड आहे बघा कशा प्रकारे डवरण होऊन राहिलं शेतकरी मित्रांनो। व्हिडिओमध्ये पाहून घ्या पूर्ण कशा प्रकारे त्याला पलटवलं जाते आणि काय केलं झालं ते तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये। व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, तुम्हाला पूर्ण कशा प्रकारे डवरण आणि झाडाला काही त्रास वगैरे होते ते पूर्ण दिसून जाईल। गजानन भाऊ आली सवारी, सवारी आली। हलका भार या जड भार 50 किलो 10 किलो।